ओम श्रीराम आम बदने मी कालिका कालिका माता उपासना केंद्रातली श्रद्धावान आहे लावण्य वाघ मला बापूंचे असे खूप अनुभव येतात छोटे मोठे पण हा सगळ्यात मोठा अनुभव आहे म्हणजे बापू खरंच सगळ्या श्रद्धावानांसोबत राहतात तर मी माझ्या मुलाला क्लासला सोडवायला जात होती ॲक्च्युली मी फक्त मु मुलांना नेहान करण्यात जास्त बिझी असते आणि माझा मुलगा क्लासला जातो तर तिथं खूप लांब लांबचा प्रवास आहे माझ्या घरापासून तर सायकलने मी त्याला येऊ देत नाही तर ड द्वारकेचा रस्ता जास्तच ट्रॅफिकचा असतो त्यामुळे त्याला मी रोज माझ्या गाडीने सोडायला येते तर एके दिवशी रस्त्या स्पीड ब्रेकर असताना ज्यावेळी माझी गाडी स्लो झाली तर मा पाठीमागून माझ्या पाठीमागून फोर व्हीलर आले आणि खूप जोराने त्यांनी मला धडक दिली आणि स्पीड ब्रेकरला आपण गाडी फास्ट नाही करू शकत स्लोच असावी लागते तर बाकीचे सगळे आजूबाजूला असलेले लोक बघत होते आणि माझी गाडी इतकी जोराने पुढे गेली तर आजूबाजूला पुढे खूप साऱ्या गाड्या होत्या आणि समोरून पण गाड्या येत होत्या डिवायडरच्या साय या रस्त्या त्याच्या त्या साईडनंही येणाऱ्या समोरून गाड्या पण येत होत्या आणि पुढून टेम्पो येत होता तर त्या टेम्पोला मी धडकणार तितक्यात माझी गाडी आपोआप मी मी घाबरले मला काही सुचतच नव्हतं की काय करावं माझी गाडी खूप काही अन म्हणजे खूप काही का, अंतरपर्यंत चालत गेली तिची तिची चालत गेली आणि टेम्पोला धडकणार तितक्यात तिची मी फक्त रामो राजमणी मंत्र माझा घरापासून चालू होता आणि त्यावेळी फक्त बापू म्हटले तर ती गाडी तिची तिचीच रस्त्याच्या क्रॉसला येऊन थांबली आणि अचानक मधल्या गाड्या नाहीशा झाल्या माझ्या आजूबाजूला एकही गाडी नव्हती तिची तिचीच ती गाडी शांतपणे येऊन उभी राहिली मलाही कळालं नाही हे काय झालं आणि ज्यावेळी मला ठोकलं त्यावेळी सगळ्या बाजूंनी गाड्या होत्या आणि आपोआप माझी गाडी तिची तिची शांत उभी राहिली आणि समोरचे सगळी लोक बघत होते आणि तो टेम्पोवालाही त्याच ठिकाणी स्टॉप झाला की माझी गाडी ठोकूनी म्हणून माझी ठोकणारच त्याला पण माझ्या गाडीने आपोआपच आप तिची तिचीच चालायला लागली म्हणजे मलाही कळालं नाही काय झालं होतं आणि माझ्या तर असे सुटले होते गाडी तिची ती चालत होती माझा बापू चालवत होता आणि त्यानंतर मला त्या ज्यावेळी गाडी थांबली तर त्या यांच्याशी क त्या फोर व्हीलरवाल्याशी कसं बोलावं हो, हे काही सुचलंच नसतं पण माझ्यात एवढी डेअरिंग आली मला कळालं नाही मी कशी ती गाडी स्टॉप केली आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलायला लागली मी बोलताच तो मला म्हटला तुमची चुकी तर आजूबाजूचे सगळे लोक धावत आले ते म्हटले त्या लेडीची चुकीच नाही सगळी चूक तुझी होती तू तु फास्ट होतास तिने बरोबर स्पीड ब्रेकरला स्लो गाडी घेतलेली होती आणि तुझी चूक असल्यामुळेच तिला पडली ती आज मी त्यांना सांगितलं अरे बाबा माझ्या मुलाला घ्यायला चालली होती मी तू आता एका आईला हे केलं असतं तर पूर्ण घराला बसवलं असतंच तर ती लोकं त्यालाच बोलायला लागली अरे तिचं काहीतरी प्रारब्ध असेल तिच्यामागे काही देवाची शक्ती असेल म्हणून ती आज वाचली नाही तर तुझ्यामुळे ती ऑन दी स्पॉट गेली असती आणि द्वारकेचा रस्ता तर नाशिकचा सगळ्यांना माहीत असते किती ट्रॅफिक असते किती गर्दी असते तर हे सगळं फक्त आपल्या पाठीमागे कोणी गुरुची शक्ती असल्याशिवाय नाहीच होऊ शकत माझ्या बापूनेच आम्हाला वाचवलं ओम